कैलासवासी मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी आणि ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किशोरवयीन स्वस्थ कार्यक्रमांतर्गत तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 57 मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आहे। हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय जालनाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा किशोरी समन्वयक माया सुतार, ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णीचे वैद्यकीय अधीक्षक श्रीमती बाभुळगावकर, कौटकर सर, तालुका आरोग्य अधिकारी पीएस सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। यावेळी किशोरवयीन मुलांना आणि मुलींना किशोरवयीन वयात होणारे बदल, वैयक्तिक स्वच्छता, पोषण आहार, वाढ आणि विकास, त्वचेवर होणारे आजार, ताणतणाव, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता, लैंगिक शिक्षण, असंसर्गजन्य आजार, लोहयुक्त गोळ्या, कुपोषण, हिंसा, मानसिक आरोग्य, माता आणि बालमृत्यू कमी करणे यांसहित विविध आजारांविषयी माहिती दिली। तसेच तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी श्री मल्हारी भगवान उमाप यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। हिंद लॅबच्या संगीता आढावे, मुख्याध्यापक दुनगहू सर आणि सर्व शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते। रावसाहेब अंभोरे, AIN न्यूज, जालना।